पण आपल्या मनामध्ये ही जिज्ञासा कधी निर्माण झाली की आपलंही बौद्ध विहारमध्ये बुद्ध विहार असावं किंवा आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या सर्व साधक असतील उपासक यांच्यासाठी देखील आपण विहार बांधावं, ही कल्पना असू शकते किंवा काही अडअडचणीतून आपण निर्माण केल्याने नवीन रस्ता असू शकतो. आणि त्यानंतर आर एस गवई आपल्या पटण्यामध्ये गव्हर्नर म्हणून आले होते, तर त्यांना विनंती केली की मी छोटीशी कुटी बांधली परंतु माझी इच्छा आहे की गव्हर्नर येऊन माझ्या कुटीचं उद्घाटन करावा. जय भीम. आज आपण बिहार राज्यातील गया या जिल्ह्यामध्ये आहोत. उद्या बौद्ध पौर्णिमा आहे, त्यानिमित्त बोधिसत्व चॅनलचे प्रमुख असणारे सागर कांबळे यांनी 10 दिवसाची श्रामनर दीक्षा घेतलेली आहे, प्रवज्ञा घेतलेली आहे. आपण बिहारमध्ये ज्या बुद्धविहारामध्ये थांबलेलो आहोत त्या बुद्धविहाराचे प्रमुख असणारे परमपूज्य भदंत विशुद्धानंद महाथेरो हे भंतेजी आपल्यासोबत आहे. बिहारमध्ये जे एवढं मोठं बुद्धविहार जे बांधलेलं आहे ते यांच्याच कष्टाने किंवा यांच्याच कार्यामुळे आज हे शक्य झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रीयन किंवा मराठी भिक्षू यांनी मोठमोठ्या प्रमाणात बुद्धविहार बांधलेले आहेत, मात्र बौद्धगया या ठिकाणी देखील आपल्या महाराष्ट्रातील बौद्ध भिक्षूंनी बांधलेलं हे एकमेवच असं बुद्धविहार आहे. वंदामी भंतेजी. मंगल हो, मंगल हो. भंतेजी, हे जे बुद्धविहार बांधलेलं आहे याच्याकडे तर आपण येणारच आहोत, मात्र तत्पूर्वी तुमचं महाराष्ट्रातील कार्य हे देखील लोकांसमोर येणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद या ठिकाणी जी मराठवाडा बुद्ध लेणी आहे या ठिकाणाच्या खालची जे बुद्धविहार आहे त्या ठिकाणी देखील आपण वास्तव्य करत होते, तर त्या ठिकाणीचा आपला प्रवास कसा सुरू झाला हे जरा सांगितलं तर बरं होईल. माझी प्रवज्ञाच 1979 झाली आणि प्रवज्ञा घेतल्यानंतर मी संकल्प केला की आपण औरंगाबादला जाऊन काही डिग्री संपादन केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पालीचं ज्ञान होईल आणि विदेशामध्ये धम्माचं अध्ययन करता येईल. म्हणून माझे गुरुजी भदंत विनय वासांजी महास्तवीर यांनी मला औरंगाबादला पाठवलं आणि औरंगाबादला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवलं. 11वीला 11वी 12वी 1st year हे 3 वर्ष मी
कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये काढलेत, परंतु मन अस्वस्थ आणि अस्वस्थ होतं बुद्ध लेण्या पाहिल्यानंतर. तर माझं चित्त सारखं सारखं बुद्ध लेण्याकडे जायचं, परंतु माझी आर्थिक परिस्थिती अतिशय, माझ्याकडे एक रुपयासुद्धा नव्हता. मी संपूर्ण 3 वर्ष 60 रुपयाच्या स्कॉलरशिपमध्ये घालवलेत. 1 महिन्याला 60 रुपये मिळायचे. त्या 60 रुपयामध्ये औरंगाबादच्या कॉमर्स कॉलेजमध्ये मी 1 महिना घालवत राहायचो. असं 3 वर्ष केलेत. 3 वर्षानंतर माझा परिचय लोकांमध्ये झाला आणि मग मला भोजनदान मिळू लागलं, थोडंसं दान मिळू लागलं, आणि मग मला खूप इच्छा झाली की बुद्ध लेणीवर आपण गेलो पाहिजे. त्यावेळेस शहाबाजारमध्ये एका विहाराचं काम निघालं. नवीन बुद्धविहार बांधत होते आणि जुनं बुद्धविहार तोडत होते. तर मी त्या सर्व लोकांना विनंती केली की मला जुनं सामान द्या, मला बुद्ध लेणीवर एक कुटी बांधायची आहे. त्या लोकांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि मग जेवढं काही सामान मिळालं, जुनं जुने पत्रे, जुने बल्ल्या वगैरे, त्यामध्ये एक कुटी बनवली आणि बुद्ध लेणीच्या पायथ्याशी मी राहायला सुरुवात केली. 5-6 वर्ष पायऱ्यावर झोपलो. माझ्या कोणीकडे कोणी फिरकून पाहत नव्हतं. एक झाड नव्हतं, पाण्याचा काही सोर्स नव्हता, रस्ता नव्हता, काहीच नव्हतं, लाईट नव्हतं. पायऱ्यावर झोपायचो. सकाळी बघायचो की मोठी सापाची फरफण गेलेली आहे, की आपल्या बाजूला खूप मोठा साप गेलेला दिसायचं. जीवनाचा थरकाफ व्हायचा, परंतु श्रद्धा मात्र बुद्धाप्रती होती की आपण लेण्याच्या पायथ्याशीच काही केलं पाहिजे. आणि 85च्या नंतर भगवान बुद्धाच्या खूप शक्ती सामर्थ्याने मी औरंगाबादच्या लोकांना एकत्र करण्यामध्ये सक्षम झालो आणि आज त्या ठिकाणी 5 ते 6 लाख लोक विजयादशमीला येतात. आणि आज आमचे 10 ते 20 भिक्षू संघ तिथं आरामशीर राहून धम्मप्रचाराला संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतात. बंतेजी, आपल्या मनामध्ये ही जिज्ञासा कधी निर्माण झाली की आपलंही बोधगयामध्ये बुद्धविहार असावं, किंवा आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या सर्व साधक असतील, उपासक यांच्यासाठी देखील आपण विहार बांधावं, ही कल्पना असू शकते, किंवा काही अडअडचणीतून आपण निर्माण केल्याने नवीन रस्ता असू शकतो? खरं तर 2000लाच भदंत राहुला अमेरिकेवरून भारतात आले होते आणि विशेष म्हणजे ते बुद्ध लेणी पाहण्यासाठी आलेत आणि माझं कार्य पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांचं शिबिर घेतलं आणि त्या शिबिरानंतर खूप प्रभावित झालेत. खूप चांगल्या लोकांना शिबिरामध्ये बसवलं. नंतर त्यांनी मला अमेरिकेत गेल्यानंतर निमंत्रण पाठवलं. 2002ला मी अमेरिकेला गेलो आणि राहुला बंतेंच्या वेस्ट व्हर्जिनिया येथे असलेल्या सेंटरमध्ये, ध्यान सेंटरमध्ये, तिथं ध्यानाला मला 3 महिने त्यांनी बसवलं. त्या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये खूप विरक्ती अनुभवली आणि खूप विरक्ती अनुभवल्यानंतर भंतेंना मी विनंती केली की मलासुद्धा आता बुद्धगयेमध्ये राहावं आणि ध्यानामध्येच राहावं आता, अशी माझी इच्छा होऊ लागली. त्यांनाही खूप आनंद झाला आणि मी सरळ मुंबईवरून बुद्धगयेलाच आलो. आणि बुद्धगयेत आल्यानंतर बोधवृक्षाखाली मी ध्यान करत बसलो की मला इथं कोणी जागा देईल का, मला इथं कोणी कुटी बांधायला दान पाठवेल का. आणि माझं हे म्हणणं बोधवृक्ष ऐकत होता. बोधवृक्षावर असलेल्या देव लोकांनी हे सगळं माझं चिंतन ऐकलं, कारण माझं चित्त प्युअर प्युरिफाईड आणि परिशुद्ध निर्मल 3 महिन्याचं चित्त होतं. तर त्या बोधवृक्षाला विनंती केली आणि माझा विश्वास झाला की बोधवृक्ष हा कल्पवृक्ष आहे. त्या बोधवृक्षाला जे मागेल ते मिळेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी अनुभूतीतून बोलतो, हे कपोल काल्पनिक बोलत नाही. तर हे बोधवृक्षाला बोलून होत नाही तेवढ्यामध्ये नागपूरचे भिक्षू नंदवर्धन महास्थवीर तेही दर्शनासाठी आलेले असतात आणि अचानक त्यांची माझी भेट होते. खूप आनंदित होता. आमचा परिचय 80 पासूनचा असायचा आणि त्यांनी खूप गले मिलन केलं, खूप आनंद आणि बोलणं झालं. अमेरिकेतून केव्हा आलात, सगळ्या चौकशा झाल्यात. नंतर भंतेंना मी विनंती केली की मला बुद्धगयेत राहायचं आहे, परंतु माझ्याकडे पैसाही नाही आणि माझ्याकडे जमीन पण नाही. ते म्हणले, अरे याची काय चिंता करतोस, मी जमीन घेतलेली आहे परंतु माझ्यामध्ये बांधकाम करण्याची ऐपत नाही. तुझी जर इच्छा असेल तर मी तुला ती जमीन दान देतो. बनते मला ही जमीन दाखवायसाठी बोधवृक्षापासून इथं आणलं. त्यांनी जमीन दाखवली आणि मला अतिशय आनंद झाला. खूप आनंद झाला की मी भगवंताकडे विनंती केली, याचना केली आणि भगवंतानी मला एवढी मोठी जमीन दिली. मी भंतेच्या ऋणात राहिलो नाही,
मी भनते ना त्यानंतर 1 लाख रुपये दान दिलेत, जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा त्यांना काही दान देत राहलोत, तर जमिनीचा काही अंशी मोबदला त्यावेळेस मला देता आला. आज जमिनीची किंमत खूप झाल्यात, आज जमिनीच्या किमती खूप वाढल्यात, भंतेंच्याही लक्षात आल्यात. परंतु एकदा त्यांनी शब्द दिला आणि बॉन्ड करून दिला दोघांनी की बा तू जेव्हा बुद्ध कहत असेल मी पण जेव्हा येईल तेव्हा आपण दोघं एकत्र राहू शकू. मी म्हटलं हे सगळं भिक्खू संघासाठी करतो, मी माझ्या एकट्यासाठी नाही. तर पहिल्यांदा मी 1 कुटी बांधली आणि 1 कुटी बांधल्यानंतर त्यामध्ये वास्तव्य करताना, खूप ध्यान करताना, खूप लोकांनी मला फोन करून सांगितलं भंते कुठे आहेत काय करता. तर लोकांना मी सांगितलं की माझा प्रस्ताव की मी इथं राहायला आहोत, मग आमचंही दान घ्या. तर अनेकांनी ATM-मधून दान पाठवलं, मग दुसरी कुटी बांधली आणि तिसऱ्या कुटीला बांधतानासुद्धा लोकांनी प्रत्यक्ष पाहून दान केलं. आणि त्यानंतर आर एस गवई आपल्या पट्ट्यामध्ये गव्हर्नर म्हणून आले होते, तर त्यांना विनंती केली की मी छोटीशी कुटी बांधली परंतु माझी इच्छा आहे की गव्हर्नर येऊन माझ्या कुटीचं उद्घाटन करावं. त्यांनी मान्य केलं आणि सगळ्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट केल्यात. नेमकं त्या दिवशी इतका प्रचंड पाऊस होता की ते मेन टेम्पलवरून माझ्या विहारापर्यंत येऊ शकत नव्हते. आणि सगळ्या लोकांनी भिक्षुंनी पण असं ठरलं होतं की या छोट्याशा कुटीला एवढ्या मोठ्या राजपालला नाही जाणे देणे का, राजपाल को नाही जाणे देणे का. सगळ्यांनी प्लॅनिंग केलं, काही विरोधक पण भिक्षू होते. तर मी त्यांना फोन केला की साहेब आमची जनता औरंगाबाद पुणे मुंबईवरून ठप्प बसलेली आहे, तुमची वाट पाहा, सर्व भिजलेले आहेत पण तुम्ही आले पाहिजेत. त्यांनी सगळ्यांना बाजूला सावरलं, गाडी घेतली आणि पूर्ण लवाजमा सहित ते पावसात आलेत त्यांच्या पत्नीला घेऊन. आणि खूप थाटामध्ये आम्ही उद्घाटन केलं आणि उद्घाटन झाल्यानंतर सगळे लोक आनंदित झालेत. गवई साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केलेत, कलेक्टरला काही ऑर्डर केल्यास रोड झाला पाहिजे, भंतेंना पाणी दिलं पाहिजे, लाईट दिला पाहिजे. आणि अशा प्रकारे वाटचाल करताना मला वारंवार बुद्धगयेच्या मुख्य विहारात बसण्याची संधी उपलब्ध झाली आणि त्या संधीमध्ये त्या पॉवर्स वाढत गेल्यात की हा सर्व परिसर डेव्हलप करताना मी कुणासमोरही हात न पसरता स्वयं लोकांनी येऊन मला दान दिलेलं आहे. आणि दान तेही छोटं नाही, तर कमीत कमी 10,000 25,000 1 लाख 5 लाख आणि 10 लाखापर्यंत लोकांनी दान दिलं. आणि ह्या संपूर्ण मनापासून मी त्या लोकांचं दान इथं सत्कर्मी लावलं, त्यांना उद्घाटनाला बोलवलं आणि ते संतुष्ट झालेत. अशा प्रकारे ह्या सेंटरची निर्मिती झाली. पंतजी उद्या बौद्ध पौर्णिमा आहे, त्यानिमित्त काही आपल्या प्रेक्षक असतील किंवा उपासक यांना काही आपण संदेश दिला तर ते बरं होईल. उद्याची त्रिपावन बुद्ध पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आमच्या बौद्ध उपासकांसाठी. ही त्रिपावन बुद्ध पौर्णिमा का म्हटलं जाते, तर ह्या पौर्णिमेलाच सिद्धार्थ गौतमाचा जन्म होतो लुंबिनीमध्ये, ह्याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्ध होतात या बोधवृक्षाखाली, आणि ह्याच पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धांचं कुशीनगरला महापरिनिर्वाण होते. तर ह्या 3 घटना उद्याच्या पौर्णिमेला घडलेल्या आहेत. तर आमचे बरेचसे उपासक खूप श्रद्धेनं त्यांना ही गोष्ट मी सांगितली की ही त्रिपावन पौर्णिमेला केलेलं दान महाफलदायी ठरते, महान पुण्यवान पुण्य आपल्या पदरात पडते. तर त्यामुळे कल्याणला राहत असलेल्या प्रणालीताई बागडेंना ही गोष्ट खूप आवडली. त्यांनी आपल्या काही ग्रुपच्या लोकांना सांगितलं, त्यांनी काही दान पाठवलं की उद्याच्या पौर्णिमेसाठी खूप मेणबत्त्या लावा, खूप फुलांनी पूजा करा आणि खूप मिठाई भिक्षूंना वाटा. तर ह्या श्रद्धेनं त्यांनी दान पाठवलं. तसेच आमचे काही छोटे मोठे उपासक होतं, त्या छोट्या मोठ्या उपासकांना ही गोष्ट सांगितली, कोणी 2,000 कोणी 1,000 कोणी 5,000 कोणी 500 रुपये. तर अशा प्रकारे लोकांनी दान पाठवून उद्याच्या पौर्णिमेमध्ये या सर्वांसाठी पुण्य पारमिता करायची आहेत. उद्या कमीत कमी 500 भिक्षू तरी एकत्र यावेत असं योजना आहे, परंतु कोरोना काळमध्ये बरेचसे लोक भिक्षू घाबरतात, विशेषतः फॉरेनर भिक्षू तर बाहेरच निघत नाही. फॉरेनर भिक्षू आपल्या विहारात कोणाला येऊ देत नाही आणि कोणाच्या विहारात पण जात नाही. तर भारतीय भिक्षू आहेत, तिबेटियन भिक्षू आहेत, या सगळ्यांना घेऊन उद्याची त्रिपावन बुद्ध पौर्णिमा खूप थाटात साजरी होईल. महाराष्ट्रातील मला उपासक आणि उपासकांना सांगायचं आहे की जर आपण महाराष्ट्रामधून बौद्धगया या ठिकाणी जर आले तर बौद्धगयापासून अवघ्या काही अंतरावरती म्हणजे साधारणपणे 800 मीटर बोलू शकतो किंवा 1 किलोमीटरच्या आतमध्ये महुआबाद म्हणून एक स्थानाचं नाव आहे,
त्या ठिकाणी आपले परमपूज्य भदंत विशोदानंद महाथेरो यांनी एवढं मोठं विहार बांधलेला आहे की साधारणपणे 3 माळ्यांचं आणि साधारणपणे किती एकर असेल हे 3 गुंठे 3 गुंठ्यामध्ये एवढी मोठी यांनी विहार बांधलेला आहे तथागतांची एवढी मोठी मूर्ती या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे समोर पिंपळाच्या झाडाखाली देखील तथागतांची भव्य दिव्य अशी मूर्ती उभा केलेली आहे या ठिकाणी लाईट पाण्याची सर्व व्यवस्था आहे जर आपण कधी महाराष्ट्रामधून बोधगया या ठिकाणी जर तथागतांचे आशीर्वाद घेण्यासाठी जर आले तर तुम्ही आवर्जून या बुद्धविहाराला भेट द्या हे बुद्धविहार बघा त्याचप्रमाणे आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकळी या बुद्धविहाराला दान करा कारण की दानावरतीच सर्व गोष्टी या अवलंबून असतात सर्व गोष्टी या चालत असतात त्याच्यामुळे जर तुम्ही बोधगया या ठिकाणी जर आले तर या बुद्धविहाराला नक्कीच आवर्जून भेट द्या खूप खूप धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महुआबाद बुद्धगया बिहार असा आपल्या विहाराचा पत्ता आहे तर बाबासाहेब आंबेडकर यासाठी आम्ही नाव दिलं की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला परंतु बुद्धगया बिहारमध्ये बाबासाहेबांचं खूप मोठं नाव व्हावं आणि विदेशी बौद्धांमध्ये बाबासाहेबांचं गुणगौरव व्हावं बाबासाहेबांची महानता लोकांना माहीत व्हावी म्हणून आम्ही मुद्दाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि हे विशेषतः 1991 याचं स्टोन फाउंडेशन केल्यामुळे हे आम्ही डिक्लेअर केलेलं आहे खूप खूप धन्यवाद